न्यूज लाइन अचूक वेधक। नगर सेवक हनुमंतराव पवार मित्र मंडळाचे समयोचित सेवादान। कोरोनाच्या वाढत्या संख्येने कराडची वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडत आहे। कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे। रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन धाप लागणाऱ्या रुग्णांना तत्काळ ऑक्सिजन पुरवठा होण्याची गरज असते। बाजारात पोर्टेबल मशीन सध्या उपलब्ध झालेले आहेत। कराड परिसरातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते, सोशल मीडिया ग्रुप, सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था, बँका, संवेदनशील दानशूर लोकांनी व सामाजिक संस्थांनी 50 पेक्षा जास्त ऑक्सिजन पोर्टेबल मशीन कराडमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध केलेले आहेत। रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत। मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या व नियोजनातील अचूकतेअभावी आणखी ऑक्सिजन मशीनची गरज निर्माण झाली असल्याचे चित्र लक्षात आल्यानंतर कराड शहरातील नगरसेवक हनुमंतराव पवार यांनी आल्हाद मंडळ व मित्रपरिवाराच्या वतीने 2 ऑक्सिजन मशीन कराडकरांच्या सेवेसाठी अर्पण केल्या। त्याचबरोबर कोरोना काळात आनंदाने, उत्स्फूर्तपणे व जबाबदारीने अतिरिक्त कामाचा ताण सोसणाऱ्या कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील मुकादम व कर्मचाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान देखील केला आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले। आल्हाद मंडळ दिवटे गल्ली येथे सेवाभावाचा छोटेखानी समारंभ पार पडला। या लोकोपयोगी ऑक्सिजन पोर्टेबल मशीन लोकार्पण सोहळ्यास पत्रकार सतीश मोरे, दक्ष कराडकर व गब्बर ग्रुपचे ॲडमिन प्रमोद पाटील, सिद्धार्थ पाटणकर, अमोल पवार यांच्यासह आल्हाद मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। आल्हाद गणेश मंडळाच्या वतीनं, त्याचबरोबर हनुमंतराव पवार मित्र मंडळाच्या वतीनं आमचे मित्र प्रमोद पाटील आहेत, त्याचबरोबर सतीश पुढारी पेपरचे सतीश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आम्ही जनतेची आज गरज म्हणून लक्षात घेता ऑक्सिजन कमी पडत आहेत। दवाखान्याच्या तुलना बघितल्या आणि कोविड पेशंटची वाढती संख्या बघितली तर ऑक्सिजन कमी पडत आहेत। त्यामुळं मंडळाचा एक या खारीचा वाटा म्हणून काहीतरी असावं म्हणून मंडळानं 8व्या महिन्यात एक मशीन घेतली आणि आज एक मशीन घेतली, जेणेकरून कराडच्या गब्बर ग्रुपवरती सुद्धा सातत्यानं असे चांगल्या पद्धतीनं मागणी होत आहे की जनतेतून किंवा नगरसेवक असेल, मंडळ असेल की त्याच्यात मंडळानेही सहभाग घ्यावा म्हणून कराड नगरपालिकेच्या जे कर्मचारी आहेत, जे चांगलं काम करत आहेत, त्यांनाही या ठिकाणी ट्रॅकसूटचं वाटप केलेलं आहे। त्यांनी देखील अतिशय अहोरात्र कष्ट केलेलं आहे, काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या ऋणातून थोडंसं उतराय होण्यासाठी आल्हाद मंडळाने या ठिकाणी त्या ड्रेस वाटून त्यांचा एक सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर आमचे मित्र असतील सतीशराव मोरे, प्रमोद पाटील, मंडळाचे सर्व सदस्य अमित पाटणकर यांच्या हस्ते आत्ताच लोकार्पण ऑक्सिजनची मशीन केलेली आहे। हा कार्यक्रम आत्ता या ठिकाणी पार पडलेला आहे आणि जेणेकरून कराड शहरातील नागरिक असतील, तालुक्यातील नागरिक असतील, त्यांना याचा उपयोग व्हावा यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे। कराड शहरातील वाढती कोरोनाची संख्या विचारात घेऊन गेल्या काही दिवसापासून कराडातले जे नगरसेवक आहेत, 33 नगरसेवक किंवा आजी माजी नगरसेवक यांनी एक एक मशीन घ्यावं आणि वार्डातल्या लोकांना द्यावं असा एक विचार पडत होता। आमचे मित्र हनुमंतराव पवार यांनी हा विचार फक्त मनात नाही ठेवला तर तो प्रत्यक्षात कृतीमध्ये आणून दाखवला। एक नव्हे तर 2 मशीन घेतली आणि आणिही काही नगरसेवक आहेत ज्यांनी अशा मशीन घेतलेल्या आहेत। हनुमंतराव पवार यांचा आदर्श कराडातील सर्व नगरसेवकांनी घ्यावा आणि आपल्या वार्डातील नागरिकांसाठी ही ऑक्सिजनची सोय करून द्यावी अशी अपेक्षा निमित्त मी करतो। सध्या कराडमध्ये कोरोना संकटाने गंभीर रूप धारण केलेलं आहे। अशा स्थितीमध्ये घरोघरी जाऊन ऑक्सिजन लावणे हाच एक आता पर्याय उरलेला आहे। बेड संख्या कमी पडत आहेत। अशा स्थितीमध्ये कराडमध्ये विविध संस्थांनी, काही ग्रुपनी ऑक्सिजन मशीन घेतल्या आणि त्याचे रुग्णाला बऱ्यापैकी फायदा होत आहे। ही गोष्ट विचारात घेता कराडमधील आल्हाद गणेश मंडळ व हनुमंतराव पवार मित्रमंडळ, मित्रपरिवार यांनी आत्तापर्यंत 2 मशीन घेतल्या आणि त्या रुग्णांच्या सेवेसाठी लोकार्पण केलेले आहेत। तरी मी कराड शहरातील नागरिकांच्या वतीने हनुमंतराव पवार मित्र मंडळ तसेच आल्हाद गणेश मंडळ रविवारपेठ यांचे खूप खूप आभार मानतो। द न्यूज लाईन अचूक वेधक।